प्रथमच मळगावात सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्गच्या वतीने सावंतवाडी मळगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन भरवण्यात आलं. याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इथं बनवण्यात आलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत होत्या. ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट मार्फत सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मावळ्यांवर कौतुकाची थाप देण्यात आली. प्रथमच मळगावात सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या वतीनं गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं. सिंधुदुर्ग किल्ला, मनोहरगड, मनसंतोषगड, सरिजेकोटगड, रांगणागड, भरतगड, रामगड, पारगड, हनुमंतगड, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन साकारण्यात आलं. याला शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करण्यात आलं, तर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट मार्फत सह्याद्री फाउंडेशनच्या या मावळ्यांवर कौतुकाची थाप देण्यात आली, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रेमींचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास ह्युमन राईट्सचे राष्ट्रीय सहसचिव मोहम्मद यासिन शेख, सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ तथा ह्युमन राईट्सचे कोकण संपर्क प्रमुख सागर चव्हाण, ह्युमन राईट्सचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, ह्युमन राईट्सचे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर, भूषण मांजरेकर, राटीश साटम, महेश नांदे, प्राध्यापक शरद शिरोडकर, मळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री देवण, मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर आदी उपस्थित होते. आमचा मेन उद्देश काय आहे की सिंधुदुर्गामध्ये गड किल्ल्यांबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल खूप कमी प्रमाणात माहिती आहे. फक्त शिवजयंती एवढ्यापुरतीच लोकांना माहिती आहे, त्या पलीकडे काही माहीत नाही आहे. त्यामुळे आमचा हा एक सुज्ञ उपक्रम होता की लोकांना याची माहिती व्हावी आणि त्यातून लोकांनी पुढे बोध घ्यावा की आम्हाला गड संवर्धन करायचं आहे, गडांसाठी झटायचं आहे. जे आपल्या महाराजांनी उभे केले आहेत, रक्त सांडले आहेत, ते गड जे पाळले गेलेत किंवा पडले आहेत, त्यांची नासधूस झाली, ते आम्हाला पुन्हा उभे करायचे. तर आमचा एवढाच मनसुबा आहे की आम्हाला गड संवर्धनच करायचे, फक्त गड संवर्धन. या कोविडच्या ह्याच्यामध्ये समस्या म्हणजे जागतिक समस्येमध्ये त्यांनी हे दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये किंवा दिवाळीच्या या सणामध्ये ते सादर केलं. बऱ्याच जणांनी या ठिकाणी भेट दिली. मला असं वाटतं की युवा पिढी जी आहे ती अशी प्रदर्शन किंवा जे शिवाजी छत्रपती महाराजांचं जे कार्य आहे ते ऐतिहासिक गौरव आहे तो जर आजच्या समाजासमोर असाल तर त्यांनी प्रदर्शित केला तर खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आपण देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करू आणि देशाचं नाव असं उज्ज्वल करू असं वाटतं. आणि कोणीतरी दखल घेतं, चांगलं काम केल्यानंतर कोणतरी दखल घेतं, त्याचं आज ते जिवंत उदाहरण म्हणजे हे आमच्या मळगावच्या ज्या युवकांनी किंवा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या सर्व मर्द मावळ्यांनी केलंय त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तरुण पिढीला महाराजांचा इतिहास काय आहे याचं जाज्वल्य जर दर्शन करायचं झालं तर गडकिल्ल्यावर जाणं गरजेचं आहे. आणि हेच त्यांनी समाजाला अगदी प्रत्यक्ष कलाकृतीतून पटवून देण्याचं एक उदाहरण इथं आपल्यासमोर मांडलेलं आहे. यातून घेण्यासारखं बरेच काय आहे. आता तरुण पिढीवर आपण संस्कार करताना त्यांना आपण या काही गडकिल्ल्याची जी माहिती आहे ती सांगणं गरजेचं आहे. त्या गडकिल्ल्यासाठी किती जणांचं रक्त सांडलं, किती जणांनी प्राणाची आहुती दिली, किती जणांनी आपला संसार वाटेला लावला हे फक्त महाराजांच्यावर माझ्या राजाच्या प्रेमासाठी होतं. आणि अशी निष्ठा, अशी श्रद्धा आताच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी हाच या पाठिंबाचा उद्देश. आमचे अध्यक्ष जे स्वतः सध्याच्या परिस्थितीत सुद्धा प्रत्येक राज्यात हे उपक्रम राबवत आहेत आणि आज प्रथमतः हा जो उपक्रम तुम्ही सिंधुदुर्गात राबवलात त्याबद्दल तुम्हाला आणखी सहकार्य आमच्याकडनं जाहीर राहील. कोणत्याही पद्धतीचं कोणतंही कार्य तुम्ही आज शिवप्रतिष्ठानमार्फत ज्या दिवशी हातात घ्याल त्या दिवशी मला हक्काने हात मारा. तुमचं काम करण्याची जबाबदारी आमच्या पूर्ण संघटनेची राहील. खरं तर ते गडकिल्ले पाहत असताना, त्या प्रतिकृती पाहत असताना आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला आठवत होता, आम्हाला सर्व ज्या जिल्ह्यातील सर्व किल्ले आठवत होते. खरं तर या दिवाळीच्या सणामध्ये असे गडकिल्ले करणं, प्रतिकृती करणं हा
हा सोहळा हा खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे करत असतात, कारण ज्या आता वुमन राईट्सचे सर्व पदाधिकारी आहेत ते अगदी सांगली कोल्हापूरसारख्या भागातून आलेत, त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीने हा सोहळा आपल्या इथे देखील होणं गरजेचं होतं. मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यामध्ये अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात असे गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती केल्या जातात. मात्र ह्या आपल्या सावंतवाडी परिसरात म्हणा किंवा ह्या इथल्या भागामध्ये थोडंसं दुर्मिळ चित्र आम्हाला पाहायला मिळत होतं. आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा इथे हे सर्व गडकिल्ले आम्ही पाहिले तर खऱ्या अर्थाने कारण हे गडकिल्ले हे एक ऊर्जा आहे आणि हे एक ऊर्जेचं प्रतीक आहे, त्यामुळे निश्चितच हे किल्ले पाहताना आमच्यामध्ये एक ती एक ऊर्जा निर्माण झाली आणि निश्चितच येणाऱ्या आपल्या भावी पिढीला देखील आपल्यासारख्या तरुण पिढीला देखील ते एक प्रेरणादायी आहेत हे किल्ले. आणि त्यामुळे या निमित्ताने का होईना इथल्या सरकारला म्हणेल किंवा जे काही आपल्या गडकिल्ल्यांची जे काय सध्या वाताहत होत चाललेली आहे, आपले गडकिल्ले कशा पद्धतीने ढासत चाललेले आहे, तर या निमित्ताने का होईना त्यांना जाग येईल या शासन करताना, एवढाच मला इथे या निमित्ताने विश्वास वाटतो. आणि निश्चितच इथे जे ह्युमन राईट्सचे सर्व पदाधिकारी आहोत, आम्ही मीडियामध्ये काम करणारी माणसं आहोत, तर निश्चितच शासनाला या संदर्भात जाग आणण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.